सीबीएसईने जर 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य सरकार 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतो. अशा प्रकारची माहिती जी आहे ती ऑफिशियल्सकडनं मिळत आहे. आपण बघू शकता महाराष्ट्र स्टेट स्टुडंट्स अर्ज गव्हर्नमेंट टू कॅन्सल द एक्झामिनेशन. आपल्याला माहिती आहे बऱ्याच दिवसांपासून हा विषय चाललेला आहे की 12वीच्या परीक्षा कॅन्सल झाल्या पाहिजे, परंतु आता जो राज्य सरकारवरचा दबाव जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. महाराष्ट्र स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या तर्फेसुद्धा वारंवार विनंती केली जाते आहे की परीक्षा ज्या आहेत त्या कॅन्सल केल्या पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना प्रमोट केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या इतर संघटनासुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक स्टेटमेंट जे आलेलं आहे ते म्हणजे इफ सीबीएसई डिसाइडेड टू कॅन्सल द क्लास 12th एक्झाम इट विल बी इझियर फॉर द स्टेट बोर्ड टू डू सो ॲज देन देअर वुड बी इक्विवॅलन्स हेन्स एव्हरी वन इज वेटिंग फॉर अ डिसिजन सेड अन ऑफिशियल फ्रॉम द स्टेट एज्युकेशन डिपार्टमेंट. स्टेट एज्युकेशन डिपार्टमेंटमधल्या एका ऑफिशियलने अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे की जर 12वीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने रद्द केल्या तर त्याच प्रकारचा निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेऊ शकते आणि ज्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या सगळ्या संदर्भातला फायदा होऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता. सीबीएसई बोर्डाने जर परीक्षा रद्द केल्या तर राज्य सरकारसुद्धा परीक्षा रद्द करू शकते आणि यावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडनं वारंवार मीटिंग सुरू आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना 11वीत कसं प्रमोशन दिलं पाहिजे या संदर्भात असेल किंवा 12वीच्या परीक्षांसंदर्भात काय करता येईल या संदर्भात सुद्धा वारंवार मीटिंग्स ज्या आहेत त्या सुरू आहेत. सोबतच एक महत्त्वाचा निर्णय येतोय तो म्हणजे विद्यार्थ्यांनी जर परीक्षा अर्ज भरले नसतील तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवसाआधी सुद्धा परीक्षा अर्ज भरता येणार आहे. तुम्ही यात म्हणाल की सर जर परीक्षाच द्यायची नाही आहे तर परीक्षा अर्ज तरी कशाला भरायचे, तर असं नाही आहे. परीक्षा अर्ज भरल्याशिवाय आपल्याला राज्य सरकार जो काही निर्णय घेईल, प्रमोशन असेल किंवा असाइनमेंट बेस असेल किंवा ऑनलाईन एक्झामिनेशन असेल किंवा ऑफलाईन एक्झामिनेशन संदर्भातला जो कुठला निर्णय घेईल, जर आपण परीक्षा अर्जच भरला नाही तर आपल्याला परीक्षा ज्या आहेत त्या देता येणार नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे, परीक्षा अर्ज आपल्याला जर आपण भरले नसेल तर भरून घ्यायचे आहेत. आणि सोबतच जर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जर रद्द झाल्या तर 12वी बोर्डाच्या परीक्षासुद्धा आपल्या रद्द होणार अशी जवळजवळ आता शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.